आपण सगळी शेतकऱ्यांची कोण जर एखादा बैल अवताला बसला एखादा बैल अवताला बसला तर आपण काय करतो बाजारात नेतो ना एखादा बैल बसला तर त्याला आपण सपून आहे असं म्हणतो आपण आणि आपण त्याला बाजारात दाखवतो आता हा बैल 25 वर्ष झाला बसतोय आता बदला 25 वर्ष झालं 30 वर्ष झालं आजही आम्हाला त्याच भूमिका त्याच्याच लढाई करायला लागते या सगळ्या गोष्टी आपण आता भूमिका घेऊन ठरवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता बदलल्या पाहिजे पंचायत समिती सदस्य घ्यायचा जिल्हा परिषद सदस्य संजीव बाबा शिवांजली ताई पुन्हा जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष जिल्हा बँकेचं तेच विठ्ठू बाबा नगरपालिकेत विठ्ठू बाबाच पण मार्केट कमिटीत सभापती गटातलाच मार्केट कमिटीचा सभापती तेच विधान परिषदेचा उमेदवार तेच पुन्हा मंत्री तेच जर चुकून एसटी एससीचा दाखला मिळाला असता तर दीपक चव्हाणचं काय करायचं होतं ही सगळी घनादेश आहे हे कधी जर बदला तुम्ही भारतीय जनता पक्षाचा इतिहास आपल्या सगळ्यांचा समोर आहे काँग्रेस पक्ष आपण अनुभवला पंडित नेहरू त्यांची कन्या इंदिरा गांधी त्यांचा मुलगा राजीव गांधी त्यांची बायको सोनिया गांधी त्यांचा मुलगा राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंका गांधी आणि दुसरा आपल्या बाजूचं शरद पवार अजित पवार सुप्रिया पवार सोय आता रोहित पवार आता पार्थ पवार या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या इथं तेच तिथं तेच आणि तिकडे इथे भारतीय जनता पक्षाचा सोबत काळ हा म्हणून सांगतो तुम्हाला इथं सर्वसामान्य माणसाला संधी मिळते म्हणून त्याच्या सोबत पलीकडे पवारांचं तेच मी तुम्हाला सांगू जबाबदारीने बोलतो जर या पवारांची संपत्ती या महाराजांची संपत्ती ना आणि एखाद्या नेत्याची संपत्ती जर केली ना बारामतीच्या पवारांची संपत्ती एकत्र केली बेनामी नाव काही ठेवत नाही ही जर संपत्ती सगळी जर जप्त केली ना तर महाराष्ट्रावरच 5.5 लाख कोटीचं कर्ज आहे ना संपून जाईल असं एवढी तर संपत्ती 100%. त्यामुळे या नगरपालिका कार्यकर्त्यांना सांगून ठेवतो आता रडारडी अजिबात नाही चालला तारा लागेल ती ताकद उभी करू लागेल ती ताकद उभी करू पण या फलटण नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय आता राहायचं नाही हे एकदा काढून बघायला आणि राहू दे कुणाला उभं राहायचंय येणारी फलटणची पंचायत समिती येणारी सातारा जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला जाईल हे लक्षात ठेवा आता नाव बाकत काय अडचण नाही तेव्हा आता कार्यकर्त्यांनी एकटं समजायचं अजिबात कारण नाही.